सत्याची बाजू घेईल याच्यावर मला विश्वास आहे असं मी म्हणतो. तो दोघांपैकी सत्याची बाजू कोणाची काय वाटते तुम्हाला? न्याय देवताचे निर्णय देते ती बाजू सत्याची समजा. काय सरकारची परिस्थिती अशी आहे काय तुम्ही कर्टेल करू शकता, कोणतं बजेट कमी करू शकता? कारण हा प्रश्न अजून चिकडत म्हणून तर सकारात्मक चर्चा करत नाही सरकार. नाही नाही असं नाही, ही मागणी तशी जुनीच आहे ना, जुन्या पेन्शनची मागणी. आणि साठीनंतर क्रय शक्ती पण कमी होते ना. आज तुमचा मध्ये माझ्यामध्ये जो उत्साह आहे कामाचा तो साठीनंतर कमी होतो. हो, जे आमदारांचे जे पेन्शन आहेत ते बंद करून कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ शकत नाही का? ते असं आहे की आता मी बघितलं की अनेक लोकप्रतिनिधींनी असं म्हटलं की त्याच्यामध्ये की आमचं बजेटच कमी आहे, म्हणजे पेन्शनवर होणारा खर्चाची आकडा आहे तो काही इतका मोठा नाही आहे. पण हा नैतिकतेचा पण प्रश्न आहे ना. राजकारणामध्ये 1-2-5% लोक सोडले प्रामाणिक लोकप्रतिनिधी, तर मला असं वाटतं की बाकीच्यांना काय पेन्शन? शेकडो हजारो कोटी रुपये हे नेते मंडळी जमा करतात, एवढा पैसा यांच्याकडे, त्यांना काय पेन्शनची गरज आहे? पण न्याय द्यायचा तर सगळ्यांना सारखा द्या. तुम्हाला पेन्शन द्यायची तर सगळ्यांना द्या, नसेल द्यायची तर कुणालाच देऊ नका, असं करा ना. हो, आता एक सर्वे आला त्याच्यामध्ये सध्याचे जे राजकीय पक्ष आहेत आणि राजकीय पक्षाचे जे आमदार आहेत त्यातले 90% आमदार करोडपती आहे, त्यांना पेन्शनची गरज आहे. गरजच नाही ना, त्यांना काय गरज आहे पेन्शनची? काहीच गरज नाही. आता 90% आमदार जर करोडपती आहेत असं तुम्ही म्हणता, त्यांना पेन्शनची गरजच काय? या आमदारांनी पेन्शन सोडावे अशी आपण त्यांना आव्हान करणार आहे का? तो नैतिकतेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या, तो नीतिमत्तेचा पण भाग आहे, तो म्हणजे बजेटचा भाग नाही आहे माझ्या माझ्या दृष्टीने. ते ठीक आहे, त्याचा आकडा फार मोठा होत नसेल कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये, परंतु नैतिकतेचा पण प्रश्न उपस्थित होतो ना. ते आमदार असलेले जे सरकार आहे तर ते त्यांना कर्मचाऱ्यांना पेन्शन डावलण्याचा नैतिक अधिकार आहे का? ते स्वतः तर पेन्शन घेऊन नाही. नाही, आता मला कसं म्हणायचं, लोकप्रतिनिधींचं बघा, तुम्ही एकदा आमदार झाले तुम्हाला पेन्शन लागू झाली, तुम्ही पुन्हा आमदार झाले त्याची पेन्शन लागू झाली, तुम्ही खासदार झाले त्याची पेन्शन वेळी लागू झाली, तुम्ही पुन्हा परत खासदार झाले पुन्हा पेन्शन लागू झाली, म्हणजे तुम्ही विधान परिषदेवर गेले त्याची वेगळी पेन्शन, म्हणजे प्रत्येक टर्मची पेन्शन तुम्हाला जर वेगळी लागत असेल तर मग लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय आणि सामान्यांना वेगळा न्याय अशी भूमिका का? आता